वरणगाव फॅक्टरी जागतिक महिला दिवस उत्साह संपन्न झाला. कार्यक्रमात महाप्रबंधक शिवदत्त वाजपेयी, अप्पर महाप्रबंधक राजीव गुप्ता, मंजू गुप्ता, रजनी सावकारे, मंगला झोपे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. रमाई महिला बचत गटतर्फे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता इंगळे व संचालन छाया रामटेके, मीना मोरे यांनी केले, तर आभार आरती इंदिशे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गट अध्यक्ष अरुणा भत्तीसे, करुणा धुंदे, अनिता लोखंडे, मीरा गावंडे, सरला दायडे, कविता भाट आदींनी परिश्रम घेतले. अर्णस फॅक्टरी वरणगाव येथे रमाई महिला सक्षमीकरण बचत गटातर्फे जागतिक महिला दिन नुकताच संपन्न झाला. या ठिकाणी कम्युनिटी हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समारंभाचे उद्घाटन शिवदत्त बाजपेयी महाप्रबंधक अर्णस फॅक्टरी वरणगाव यांनी केले आणि त्यांनी या महिलांना सक्षमीकरणासाठी जे जे काही त्यांना आपली आवश्यकता वाक्षेल त्यावेळेला त्या मदत करण्याचे सुद्धा आश्वासन दिलेले. आपल्यासोबत रमाई महिला सक्षमीकरण गटाच्या अध्यक्षा अरुणाताई भत्तीसे उपलब्ध आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी कार्यक्रमाचं प्रयोजन काय आणि कोणत्या पद्धतीने कार्यक्रम त्यांनी सादर केले. मी अरुणा सुरेश भत्तीसे, मी ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव दर्यापूर येथे अध्यक्ष म्हणून काम पाहते. आणि सर्वप्रथम सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कार्यक्रमाचं नियोजन असं की महिला सक्षम झाल्या पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, पण सहसा महिला पुढे येत नाही आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. याच्यात नारी शक्ती पुरस्कार असतो आणि जे 10वी 12वीची मुलं असतात जे 90%च्या वरती आलेले त्या महिलांच्या मुलांच्या आईला आम्ही नारी शक्तीने सन्मानित करत असतो. आणि आमचा उद्देश असा आहे की अजून ह्या कार्यक्रमामुळे अजून प्रोत्साहित होऊन महिलांनी ह्या बचत गटामध्ये आलं पाहिजे. मी करुणा धुंदे, विशाखा बचत गटाची सहसंघटिका आहे. महिला सक्षमीकरण हे महिलांनी पुढे जाण्यासाठी घरातून बाहेर निघण्यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो. भरपूर महिला घरामध्ये बसून त्या समोर येण्याची भीती असते त्यांना, बचत गटात आल्यामुळे त्या सक्षम होऊ शकतात. मी छाया नक्षण रामटेके, मी गाव समितीची अध्यक्ष आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे महिला सक्षम कशा होतील, बचत गटात कशा येतील आणि त्या कशा सक्षम होतील. आणि कार्यक्रम महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही महिलांना जे पुरस्कृत करतो ह्या पुढे जाऊन कशा स्टेजवर येतील आणि कशा पुढे बोलायला लागतील. अंबरनाथ मिरचीवाडी येथे लपवून ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झालेला आहे. डोंगरात लपवून ठेवलेल्या स्फोटकांना डोंगराला वानवा लागल्याने स्फोट झाल्याची शक्यता अंबरनाथ पोलिसांनी वर्तवली आहे. यावेळी अंबरनाथ पोलीस अधिकारी, तलाठी आणि फायर ब्रिगेड संघटना यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीमुळे शेजारील अनेक घरांचे नुकसान झाले असून येथील रहिवासी हे घर सोडून निघून गेले आहेत. यावेळी बॉम्ब स्क्वॉडने घटनास्थळावर हजेरी लावत पाहणी केली. मनमाड मालेगाव मार्गावर माचिस बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतल्यामुळे पुणे इंदोर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या अगोदर याच मार्गावर रात्री तेल टँकर पलटी होऊन 3 तास वाहतूक खोळंबली होती. वाहतूक सुरू होताच ट्रकने पेट घेतल्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प झाली आहे. कवडीमोल भावाची वस्तू जरी असली आणि ती जर फुकटात पेटत असली तर मिळवण्यासाठी माणूस आगीत जाण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. असाच काहीसा प्रकार मनमाड जवळ पाहायला मिळाला. तामिळनाडू येथून उत्तर प्रदेशला माचिसचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक मनमाड मालेगाव रोडवर पेटल्यानंतर मनमाड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र आग पूर्णपणे विझलेली नसताना देखील परिसरातील सोलापूर येथील अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतींचं 24 तासांच्या आत पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसानंतर सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. पंढरपूर तालुक्यातील सरकवली, ओझेवाडी या गावांची सदाभाऊंनी पाहणी केली. अवकाळी पावसात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच घरांची पडझड झाल्यास त्यांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. सोलापूर जिल्ह्यासह लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड परिसराला अवकाळीने झोडपला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिल्यानंतर राज्यमंत्री सदाभाऊ खोत पंढरपुरात दाखल झाले. सदाभाऊ खोत यांच्या सोबत कृषी, महसूल सह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची फौज शेतकऱ्यांच्या बांधावर यावेळी पोहोचली. सदाभाऊ खोत यांनी सर्व ठिकाणाला भेट देऊन पाहणी करीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या मोठ्या नुकसानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांशी खोत यांनी शिवारात आणि ग्रामपंचायत कार्यालयात संवाद साधला.
मडगाव सीएसटी डबल डेकर रेल्वेच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक 5 ते 6 तासांसाठी कोलमडले होते. निवसर रत्नागिरी दरम्यान दुपारी 1 वाजता हे इंजिन फेल झाले. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या 5 ते 6 तास उशिराने धावल्या. खेळ चिपळून चिपळूण स्थानकात हजारो प्रवासी रखडले होते. डबल डेकरच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने 50106 सावंतवाडी दिवा पॅसेंजर, 10104 मडगाव सीएसटी मांडवी एक्सप्रेस या दोन गाड्या तब्बल 5 तास उशिराने धावल्या. शिमगोत्सवाला कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली असताना यावेळी प्रवाशांनी संताप व्यक्त केला. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र, सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. यूट्यूब वर सबस्क्राइब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत रहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र, सदैव आपल्या सोबत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात वाळू माफियांविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. अंगेवाडी गावात संगम वस्तीवर वाळू माफियांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये जेसीबी, ट्रक आणि ट्रॅक्टरसह साधारण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वन विभागाच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात होता. या प्रकरणी परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. तहसीलदार महेंद्र माळी यांची महिनाभरातली ही चौथी कारवाई असल्यानं माफियांनी या कारवाईचा धसका घेतला आहे. वसमत नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या 7 महिन्याचा थकीत वेतनासाठी 10 दिवसांपासून काम बंद सुरू आहे. मुख्याधिकारी व पदाधिकारी मध्यस्थी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना भेटले. 1 महिन्याचे वेतन करून आंदोलन मागे घ्या अशी विनंतीही केली. मात्र यावर कर्मचारी भडकल्याने आंदोलन सुरूच राहिले. 7 महिन्यांचे वेतन एकदम करा, अन्यथा तडजोडीची बोलणी बंद करा. संपूर्ण वेतन व 11.5 कोटींच्या खर्चाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या आक्रमक पावित्र्याने मुख्याधिकारी पदाधिकारी हे हतबल झाले आहेत. वसमत नगरपालिकेस सहाय्यक अनुदानापोटी आलेले अतिप्रदान 11.5 कोटी रुपये वेतनासाठी राखून न ठेवता नगरपालिका प्रशासनाने इतरत्र खर्च करून अनुदान उडवले असल्याची माहिती यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका वरंगाव. वरंगाव येथे नाबार्ड योजनेअंतर्गत होणाऱ्या 3.5 कोटीचा प्रकल्प अपुरा असून निकृष्ट दर्जाचे असल्याने आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ढवळे यांनी केले आहे. याबाबत त्यांनी भुसार कोर्टात दावा दाखल केलेला असून 3 वर्षापूर्वी उद्घाटन होऊन देखील अद्याप प्रकल्प पूर्ण झालेला नाही. ओझ्या गटारी ज्या प्रकल्पात बांधलेल्या आहे त्या तुंबलेल्या आहेत व नियमानुसार माहिती अनेक वेळा तक्रारी करूनही शासनाने दखल न घेता यामागे अखेर काय प्रकार चालू असल्याचंही संशय निर्माण झालेला आहे. या प्रकारे ढवळे यांनी न्यायालयात दावा दाखल केलेला असून लवकरात लवकर याचा न्यायनिवाडा व्हावा अशी देखील मागणी ढवळे यांनी केलेली आहे. शासनाच्या पैशाची होणारी उधळपट्टी ही थांबवावी व शासनाची उधळपट्टी ही कशा प्रकारे होत असते याचे जिवंत उदाहरण म्हणजेच नाबार्ड येथे चालू असलेले काम. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सवाचा कार्यक्रम संपूर्ण भुसा तालुक्यामध्ये अतिशय उत्साह साजरा करण्यात आला. याच अंतर्गत कंडारी येथे जय भवानी, शिवनेरी, जुंधार अशा विविध मंडळाच्या माध्यमातून शिवजयंती उत्साह साजरी करण्यात आली. यात जय भवानी मंडळाच्या वतीने गावातील सामाजिक कार्यकर्ते न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तर यावेळी यांच्या हस्ते प्रज्वलन करून शिवरायाच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून विधिवत शिवजयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी तरुण मंडळाने लेझिम खेळून शिवजयंती साजरी केली. गावातील इतर मान्यवरांनी देखील यावेळी आपली उपस्थिती दर्शवली. त्याचप्रकारे कंडारी गावातील कपिलेश्वर मंदिराजवळील शिवनेरी मंडळाच्या वतीने कंडारी गावातील शिवाजी चौक पासून गावात मिरवणूक करण्यात आली. तर कपिलेश्वर मंदिराच्या शिवरायाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली. यावेळी तरुणांच्या सोबत लहान चिमुकल्यांचाही फार मोठ्या संख्येत उपस्थित दिसून आली होती. अपने सैलानी बाबा का मैं हूँ गुलाम. अपने सैलानी बाबा का मैं हूँ गुलाम. अपने सैलानी.
तापी नदी किनारी असलेल्या सरणी बाबा दर्गा यांचा उर्स उत्सवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला. या निमित्तानं बुधाव शहरातील काही भाविकांच्या वतीने संत मिरवणूक काढण्यात आलेली होती. ही संत मिरवणूक वाजत गाजत दर्गावर नेण्यात आली व त्यानंतर दर्गावर दुआ पठण झाल्यानंतर या ठिकाणी बाबाच्या दर्गाला चादर चढवण्यात आली. यावेळी हिंदू मुस्लिम सर्व समाज सर्व बांधव फार मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित दिसून आले होते.